महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर लक्ष्मण सवदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, शिवसेनेच्या वतीने आंदोलन. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कागलच्या दूधगंगा नदीजवळ शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पार्श्वभूमीवर सवदी यांनी बेळगाव येथे सीमाभागाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. महामार्गावर आंदोलन करण्याच्या कारणावरून कागल पोलीस आणि आंदोलकांच्या किरकोळ शाब्दिक बाचाबाची झाली. कर्नाटक राज्याचा 1 नोव्हेंबर हा राज्योत्सव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सीमा भागातील मराठी भाषिक काळा दिन म्हणून पाळतात. राज्योत्सव दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत वादग्रस्त विधान केले होते. सवदी यांच्या या वक्तव्याचे कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागात तीव्र पडसाद उमटले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट महामार्गावरील दूधगंगा नदीजवळ सवदी यांच्या पुतळ्याचे दहन करत कर्नाटकमधील भाजपा सरकारचा निषेध केला. सेनेचे सर्व कार्यकर्ते दूधगंगा नदीजवळ जमा झाले. कर्नाटक सरकार आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या विरोधात घोषणा देत सर्वजण दूधगंगा नदीजवळ आले. यावेळी आंदोलकांनी महामार्गावर सवदी यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात चांगलीच शब्दिक चकमक झाली. संजय पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणूस यांचा अवमान करून कर्नाटकातील भाजपा सरकार मत मिळविण्याचा प्रयत्न करते. सवदी यांची खुर्ची डळमळीत झाल्याने ते कोलीकुई करत आहेत. शिवसेना मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. सवदी यांनी वेळ आणि ठिकाण सांगावे, आम्ही तेथे येतो. पाहूया कोण कोणाला भारी ठरते, असे आवाहन पवार यांनी केले. यावेळी सेनेचे जिल्हा प्रमुख अण्णासाहेब पाटील, महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, संभाजी भोकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रकाश पाटील, बळीराम पाटील, अलका सावंत, विद्यागिरी, दिलीप माने, प्रभाकर खांडेकर, अविनाश शिंदे, वैभव आडके यांच्यासह सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोगलोळे पंचक्रोशीत अमूलची दर्जेदार उत्पादने प्रथमच. आमच्याकडे अमूलचे दूध, आईस्क्रीम, पनीर, आम्रखंड, श्रीखंड, चॉकलेट, चीज, बटर, सुगंधी दूध, दूध पावडर, फॅमिली पॅक, आईस्क्रीम, पिझ्झा, बिस्किट, चॉकलेट होलसेल व रिटेल दरात मिळतील. पत्ता: पाटील ब्रदर्स, गोल्डन स्कूप, छत्रपती शिवाजी चौक, गोठण विभाग, कोगनोळी तालुका, निपाणी. संपर्क क्रमांक 89 83 18 28 80 व 72 19 44 52 01. एक वेळ अवश्य भेट द्या.